हरिओम, माझं नाव सविता विरा, उपासना केंद्र सोन्याची शिरोली, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। खरं तर अनुभवापेक्षा मी बापूंकडे कसे आले हे मला प्रथमतः सांगावं असं वाटेल। 2019 आमच्या गावी बापूंची उपासना चालू झाली। मी प्रथम ते सगळं पाहिलं होतं, परंतु मला इतकं काही ते भावलं नाही। 2019 संपलं, 2020 आला आणि थोडा मम्मीचा माझ्या मेंटली इश्यू झाला। मग 6 महिने, पहिल्यांदा 2-3 महिन्यात आम्हाला समजलं नाही की नेमकं तिला काय प्रॉब्लेम झाला आहे। मग थोड्या दिवसांनी लक्षात आल्यानंतर मग आम्ही जरा आम्हाला वाटलं की बाहेरचं वगैरे असं काही मम्मीला लागले वगैरे असं। मग 6 महिने आमचे त्याच्यातच गेले, तरीसुद्धा काही निदान त्याचं लागलं नाही। मग आम्ही ग्रामीण डॉक्टरांना दाखवलं, तिच्या म्हणजे रक्त वगैरे कमी तिच्या शरीरात पडत असेल म्हणून चिडचिड होत असेल असं आम्हाला वाटायला लागलं, परंतु काहीच त्याचा फायदा झाला नाही। मग एक ST पाटील डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जरा त्यांना सायकॅट्रिस्टकडं दाखवा। आम्ही मग तिला ट्युलिप हॉस्पिटल कोल्हापूर कविता शाह मॅडम यांच्याकडे घेऊन गेलो। मग त्यानंतर मम्मी आमची पूर्ण कवर झाली 2-3 महिन्यात ट्रीटमेंट ठेवल्यानंतर। मग माझी FY ची सेकंड सेमिस्टर होतं माझं। मग कोरोनामुळं ऑनलाईन एक्झाम झाल्यामुळं कसं आम्ही मैत्रिणी सगळ्या एकत्र बसलेलो। मग माझी एक अमृता म्हणून मैत्रीण आहे, ती उपासना करायची। मग मम्मीचा मी प्रॉब्लेम बघितला होता, एक वर्ष मी ते अनुभवलेलं होतं, तिचा त्रास। तो एकही दिवस असा नाही ज्या दिवशी मी रडले नाही। घरी वातावरण डिस्टर्ब असल्यामुळं म्हटलं आता आपण बापूंची भक्ती केलेली चांगली, म्हणून मी तिला सगळी माहिती विचारली। घरी आले मम्मीला म्हटलं की मला असं असं बापूंची उपासना वगैरे करायची आहे। मम्मी म्हटली ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तू कर। मग मी सुरुवात केली ती अक्षय तृतीया दिवशी बापूंच्या उपासनेला। त्यानंतर मग ते भरपूर असे अनपेक्षितसुद्धा अनुभव मला आलेत। असं मी डेली मला इतकी ओढ लागून राहिली बापूंची की मी नेहमी आज बापूंची उपासना करते, शनिवारी केंद्रात आणि डेली घरात करते उपासना। आणि सगळ्यात मोठा अनुभव असा की आता माझं मी सेकंड सेमिस्टर माझं सॉरी चौथं सेमिस्टर होतं आहे आणि पहिला पेपर होता इंग्लिशचा। आणि कोरोनामुळं ऑनलाईन एक्झाम असल्यामुळं कसं आम्ही सगळे बसलेलो एक्झामला, प्रत्येकाची लिंक ओपन झाली, माझी काय होईना। मला तो अगोदर 10 मिनटं असं वाटलं की जरा सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे लिंक ओपन होत नसेल, ठीक आहे आपण जरा ट्राय करत राहूया। 10 मिनटं गेले, 20 मिनटं गेले, 25 मिनटं गेले, मग मला रडू आलं। म्हटलं आता माझं काही खरं नाही म्हटलं, कारण आजपर्यंत मी कुठल्याही विषयात कधीच फेल वगैरे गेलेलं नाही। आणि ह्या किरकोळ ह्या गोष्टीमुळे जर माझा विषय राहिला तर त्यासारखं वाईट काय नाही। मग अर्धा तास गेला, मला काही सुचे ना। म्हटलं आता माझा हा विषय जाणार म्हटलं ह्या प्रॉब्लेममुळं। मग माझा मित्र होता साईटलाच, त्यानं मी रडतेलं बघून आपला पेपर ठेवला आणि मित्राच्या मोबाईलवर लिंक ओपन करायचा प्रयत्न केला। आणि शेवटच्या 25 मिनटात लिंक ओपन झाली, कारण मी त्यावेळी फक्त धावा करत आहे की बापू आता तुझ्या हातात आहे सगळं, तुझं तू बघ, तुझं तू लिंक माझी ओपन करून दे, माझा विषय गेला तर माझं काही खरं नाही म्हटलं। आणि इंग्लिशचा पेपर होता एक तासाचा आणि 25 प्रश्न होते, 25 मिनटात शेवटच्या मी 25 प्रश्न कवर केले। आणि त्या पेपरला मला 50 पैकी 30 मार्क पडले, मी पासआउट झाले। हा सगळ्यात मोठा अनुभव आहे माझा। आणि आजपर्यंत मी गेली 1.25 वर्ष झाले असेल मी बापूंची उपासना करते, अन्यथा मी कधीही उपासना चुकवलेली नाही। आणि छोटे मोठे किरकोळ अनुभव मला कायमस्वरूपी बापू देत असतात। हरिओम श्री अंबज्ञनाथ संविधान।